विद्यार्थी मित्रांनो, तर्क आणि अनुमान या घटकावर आधारित आणि भाषिक होय या उपघटकावर आधारित पुढील उदाहरणात आपण विचार करू. अ ब क या तीन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5 तास 7 तास 12 असून अ पेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त असेल तर क चे वय 2 वर्षापूर्वी किती होईल? हा प्रश्न फेब्रुवारी 2021 मध्ये विचारला गेलेला आहे. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला 13 वर्ष, दुसरा 10 वर्ष, तिसरा 12 वर्ष आणि चौथा 15 वर्ष. आता सर्वप्रथम उदाहरण व्यवस्थित वाचायचं, काय लक्ष देतं? आता अ ब क यांच्या वयाची समान पट 100 वर्ष मान, म्हणजेच मग मांडणी कशी अस बस क समान पट म्हणजेच काय येईल? 5x 7x 12x. आता दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अट काय अपेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त असेल, म्हणजेच दोघांच्या वयातील फरक हा 2.5 वर्षाचा आहे, म्हणजेच 7x वजा 5x = 2.5 वर्ष. वजा किती? 2x = 2.5. एक्स बरोबर काय? 2.2. जर याच याला आपण भागाकार केला तर आपल्या एक्स बरोबर किती येतं? 2.5/2. जर आपण हा भागाकार केला तर एक्स बरोबर किती येतं? 1.45. आता मग क चे वय काय? क चे वय बरोबर 12 वर्ष. एकची किंमत ठेवली 12 × 1.25, किती असतात ते? 15 वर्ष. मग क चे आजचे वय 15 वर्ष असेल, मग क चे 2 वर्ष पूर्वीचे वय किती असेल? 15 वजा 2 म्हणजेच 13 वर्ष. म्हणजेच उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल.